मला नाही येत भांडणात, मी किती ग्रेट आहे हे सांगता. हे चुकलं का माझं? मी अपेक्षा केली की यावेळी बिग बॉसचा जो कोणी विनर असेल तो प्रामाणिक असेल, जो कदाचित बिग बॉसला जो टॅग आहे ना की भांडण, वाद, तंटे, अग्रेशन, याच्यातून मी किती इंडिव्हिज्युअल आहे हे दाखवणं, मी तो टॅग पुसायचा प्रयत्न करत होते. नाही चालणार राखी, तू तुझं कर, तू जर नाही केलं तर मी नाही ऐकणार. या आवाजात माझा आवाज जर दाबला गेलाय असं जर झालंय तर तो माझा प्रॉब्लेम नाही आहे. तो नाही बोलला हेही तुम्हाला कळतं? मग मी व्यक्त झाले हे का नाही कळत? मी ते करायला हवं होतं का? नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लच्चप मराठी. बिग बॉस मराठीच्या खेळातून आणखी एक स्पर्धक जी आहे ती बाहेर पडली, अर्थात ती वाईल्ड कार्ड एंट्री होती, पण तिने टास खेळून लोकांची मनं जिंकली आणि बिग बॉस मराठीच्या घरात जे सदस्य आहेत त्यांची देखील मनं जिंकून आली आहे. आणि ती स्नेहलता वसईकर आहे माझ्यासोबत. खूप खूप स्वागत आहे लच्चप मराठीवर. काही दिवसांचा त्या घरातला प्रवास आणि त्या घरातून या घरात आल्यावर कसं वाटतं आता तुला? नमस्कार. बिग बॉस सीझन 4 मधला माझा प्रवास संपला आहे, पण मला वाटतं मी जिंकायला गेले होते आणि मी जिंकले जरी नसले तरी मी हरले तरी नक्कीच नाही आहे. कारण मला माझ्या आयुष्यातून जर मी काही शिकले असेन माझ्या अनुभवातून तर हे शिकले की एकतर माणूस जिंकतो किंवा शिकतो. तर मी शिकून बाहेर आले, हरून नाही. पण स्नेहला तर काय म्हणजे काय अनुभव होता पहिल्यांदाच अशा पद्धतीचा रियालिटी शो असेल, कारण 24 तास ते कॅमेरे आहेत आपल्यावर, आपण जे बोलतो जे करतो काहीही गोष्टींवर त्या कॅमेऱ्याची सतत करडी नजर असते. तर तो अनुभव कसा होता, त्या या सगळ्यात वावरणं तुझ्यासाठी कठीण गेलं का? हो, कठीण होतं. कारण मनमोकळं बोलताना ना बऱ्याचशा गोष्टींचं भान ठेवावं लागायचं की कॅमेरा आहे जवळ किंवा आता जर का पटकन काहीतरी चेंज करायचं आहे तर ते दुसऱ्या कुठल्या तरी रूममध्ये चेंज नाही करताय, त्याच्यासाठी तुम्हाला वॉशरूममध्येच जावं लागेल किंवा बसताना उठताना त्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तर हे सगळं तर होतंच, पण जाण्यापूर्वी मी एक गोष्ट पूर्ण मनाशी पक्की ठरवून गेले होते की काही झालं तरी आपल्या विचारांशी आपल्या मतांशी प्रामाणिक राहायचं. ती कॅमेरा आहे म्हणून फ्लक्च्युएट करायची नाही, म्हणजे जशी व्यक्ती समोर येईल तसं आपलं मत बदलायचं नाही. कारण या कॅमेऱ्याने ते मत ऑलरेडी टिपलेलं आहे, तिथे जाऊन जेव्हा मी वेगळं मत व्यक्त करेन तेव्हा तेही टिपलं जाणार आणि ते दोन्ही मर्ज करून दाखवलं जाणार. त्यामुळे दोन्हीकडे तुझं म्हणणं सेमच असलं पाहिजे, ते वेगवेगळं नाही गेलं पाहिजे याची खात्री ठेवायची आणि तेच बोलायचं जे खरं आहे. तर मी तेवढं करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आणि तू निघताना म्हणालीस की मी एवढे दिवस एक वेगळ्या भूमिकेत होती, ते काय होतं म्हणजे? शनिवार आणि रविवार हा जो दिवस होता बिग बॉसच्या घरातला शेवटचा दिवस, हा सरकॅझम डे म्हणून सेलिब्रेट झाला होता. कारण शनिवारपासून सरांनी सरकॅझम जे सुरू केलं होतं ते रविवारपर्यंत चालू होतं. तर मला असं वाटलं की त्या सरकॅझमने त्याचा एंड करावा. मी म्हटलं सर, घरातल्या काही सदस्यांना वाटत होतं की 40 दिवस ही बाई एक खोटा स्वभाव घेऊन फिरते आहे. कारण खरा चांगला स्वभाव हा कोणाचा असू शकतो यावर त्या घरात गेल्यावर ना लोकांचा विश्वासच बसत नाही. मला माझ्यावरती फॉलोवरचा टॅग लागला. जर का मी फॉलोवर असते तर शाळेचा जो टास्क होता त्याच्यात अपूर्वा आणि अक्षय हे टपोरी झाले होते. मी टपोरी झाले होते का? मी एक गुणी बाळ झाले होते जी मस्तीसुद्धा करत होती, शिक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं देत होती. माने कवितेचे शिक्षक होते, मी कविता करून दाखवली. अमृता देशमुख सरकॅझमची टीचर होती, मी सरकॅझमसुद्धा करून दाखवला जो माझा बाज नाही आहे. मी तरी सरकॅझम करून दाखवला, मग तिने मला तो मोठ्याने म्हणून दाखव असं म्हटलं. मी तेही करून दाखवलं. आरोह प्रत्येक ठिकाणी उठाबशा काढून सगळं करायला लागत होतं, मी तेही केलं. सगळं केलं ना. जर मी त्यांची फॉलोअर असते तर मी कॅप्टन्सीपर्यंत पोहोचले असते. जर मी त्यांची फॉलोअर असते तर हट्टी हत्तीच्या टास्कमध्ये पण अक्षयवरती सरांनी असा आरोप लावला होता की तू पहिल्याच टास्कच्या आधीच म्हणाला होता की डिस्ट्रक्शन करायचं, की तू आपल्याकडे स्ट्रेंथ कमी आपण डिस्ट्रक्शन करूया. त्या ग्रुपमध्ये डिस्कशन जे झालं सेकंड राऊंडला तेव्हा मी जाणार होते खेळायला. मी म्हटलं मी डिस्ट्रक्शन करणार नाही, मी जिंकण्याचा प्रयत्न करणार. तो म्हणाला काय स्ट्रॅटेजी आहे तुझ्याकडे?
म्हटलं मी सगळ्या त्या रिबिन्स एकत्र करून त्याचा दोरखंड करेन आणि गळ्यात घालेन, कारण मी पहिल्या टास्कला बघितलं एक 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 रिबिन तुटली जाते. वेर ॲज मानेंनी प्रत्येक वेळी माझ्याबद्दल जे काही वक्तव्य केले त्याच्यावर ते मला घरी आल्यानंतर कळले, पण तोपर्यंत मला असं वाटत होतं की मानेंबद्दल मला काहीतरी गैरसमज आहे. आणि जेव्हा पहिल्या चावडीवरती त्यांची चुगली आली होती आणि ते म्हणाले की मी तिच्याबद्दल कधीच वाईट नाही बोललो, हे नाही ते नाही, मी म्हटलं जो माझा समज आहे तो जर का या घरात तुम्ही गैरसमजात बदलून दाखवला तर मला तुमच्याकडे समोर मैत्रीचा हात वाढवायला खूप आनंद होईल. हेच मी पहिल्या चावडीवर बोलले. तेव्हा हे बोलण्या अगोदर प्रसाद, अमृता धोंगडे, विकास सावंत यांच्या समोर त्यांनी माझी निंदा नालस्ती केली होती. त्यातला एकही सदस्य बोलला नाही की माने तुम्ही पण तिच्याबद्दल खूप वाईट बोललायत, जुन्या गोष्टी काढल्यात, 12 वर्षापूर्वीची गोष्ट काढली असं मागच्या चावडीला लगेच ते म्हणाले की ताट भिरकावून लावलं तर 12 वर्षापूर्वीची गोष्ट काढली तिने. मी घरात शिदल्या शिदल्यात आणि 12 वर्षापूर्वीची एक गोष्ट काढली काहीतरी, आणि ज्या गोष्टी काढल्या त्या सगळ्या खोट्या होत्या. जर मी टँट्रम्स दाखवणारी असते, जर मी माझ्यामुळे बाकीच्या सगळ्या सदस्यांना त्रास होतो आहे असं असतं, माझ्यामुळे 10 वेळा मीटिंग 10 दिवसांनी मीटिंग बसते आहे, तिच्यामुळे सगळ्यांची कामं गेली आणि आजपर्यंत कोणाला काम मिळत नाही, हा बघ हा प्रसाद बघ त्याचा त्याकडे काय काम होतं, आता डायरेक्ट बिग बॉसमध्ये दिसतो आहे, ही सगळी त्यांनी वक्तव्य केली. 2 आठवडे खूप खेळूनही ना माझ्या टास्कचं कौतुक होतं आहे, ना मी जे डिसिजन्स घेते त्याचा उल्लेख होतो आहे. 2 आठवड्यानंतर मला एलियनवाली फिलिंग यायला लागली होती, कारण 2 आठवड्यापर्यंत मी माझा खेळ खूप चांगला खेळत होते. 2 आठवड्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी काही केलं तरी मी या दोघांबरोबर आता इक्वेशनमध्ये ॲड असल्यामुळे मी काही केलं तरी त्याला रॉंगच म्हटलं जाणार आहे. तेजस्विनीला जेव्हा हाताला लागलं तेव्हा घरात तिला लागलं आहे तरी तिला पकडून ठेवा हे ठेवा असं काही हेतू नव्हता. टास्कमध्ये प्रत्येक जण लागलं ना तर कितीकदा स्ट्रॅटेजी म्हणून वापरते की अरे दुखतंय 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 आणि मग हात सोडला की लगेच पळतात. तर ते तेव्हा तसं वाटलं होतं आणि जेव्हा त्याच्यानंतर कळलं तिची पूर्ण काळजी मी घेत होते, केस बांधण्यापासून तिला कपडे घालण्यापासून सगळं करत होते ना. कुठे मी स्पर्धक म्हणून चुकले, दुसऱ्या स्पर्धकाचं कौतुक करणं कधी थांबवलं नाही, त्याला सेफ गेममध्ये इन्वॉल्व्ह नाही केलं, नॉमिनेशन टास्कच्या आधी कधीच कोणाला जाऊन मस्का पॉलिश केलं नाही, नॉमिनेशनमध्ये मला कोणी घेऊ नये म्हणून कोणाशी वेगळे इक्वेशन बनवले नाहीत कामापुरता मामा बनून, माझे जे इक्वेशन होते त्यांच्याशी मी ट्रू राहिले इक्वेशन पुरता, गेमसाठी नाही. जर ते निकषात बसले तर मी त्यांनाही निकषात ओढलेलं आहे. जेव्हा वारूळचा टास्क होता आणि विकासच्या गळ्यात अक्षयची पाटी होती, मी अक्षय विकासला विचारलं होतं तू त्याला आउट करणारच ना, कारण त्याने पहिलाच टास्क क्विट केला होता. खरं खरं सांग, माझ्या गळ्यात रोहितची पाटी होती, तो माझा ग्रुप मेंबर होता. जेव्हा तो माझ्याकडे आला तेव्हा मी त्याला सरळ म्हटलं होतं की रोहित मी नाही तुला वाचवू शकत कारण तू पहिल्याच टास्कला क्विट केलं होतंस, सॉरी. तो मला म्हणाला की प्लीज पहिल्याला नको जाऊ, दुसऱ्याला तरी जा. म्हटलं चल देते तुला हा शब्द, पण मी तुला आउट करणार, आणि मी गेले. पण कुठेतरी तू जे खेळत होतीस ते अर्थात महेश सरांनी पण प्रेज करणं गरजेचं होतं असं वाटतं का तुला? हो मला खूप वाटतं, कारण एका पॉईंटला मला असं वाटतं की बाकीचे वादांकित मुद्दे, भांडण किंवा आईबापांचा उद्धार, एखाद्या विषयात नाक खोपसलं नाही म्हणून सेफ गेम खेळते, या सगळ्या मुद्द्यांमध्ये ना मी प्रत्येक आठवड्याला जी ग्रो होत होते टास्कमधून माझ्या छोट्या छोट्या निर्णयातून, ते जर हायलाईट झालं असतं ना तर मला सुद्धा बूस्ट मिळालं असतं. दरवेळी मला हे सांगितलं गेलं की तू एको वाटतेस, तू वेगळी खेळ. एको नव्हती, आमचं मत एक होत होतं. जर एको असते तर माझाही आवाज मोठा असता, मीही लोकांबरोबर भांडताना दिसले असते, मीही माझ्या अंगाला हात लावला तर मी ए असं करताना दिसले असते. पण अपूर्वा आणि अक्षयच्या ग्रुपमध्ये असल्यामुळे कुठेतरी तुझा परफॉर्मन्स डावलला गेला असं वाटतं का तुला? कारण तेच समोर दिसत होते आणि तुझा परफॉर्मन्स तितका समोर येत नव्हता असं वाटतं का? नाही, कारण जर टास्क रिलेटेड म्हटलं तर कधीच नाही, कारण टास्कमध्ये तर मी माझ्याच स्ट्रॅटेजीज वापरून खेळायचे, मी कधीच ते जे सांगतायत ते केलं नाही आहे. हे तेही बाहेर आल्यावर या गोष्टी मान्य करतील, मी ते कधीच केलं नाही आणि नाही त्यांनी मला करायला लावलं.
जिथे एक टास्क होता ज्याच्यात मी म्हटलं की आधी ना वरच्या घंटा घेऊन खाली वाकलं पाहिजे आणि मग ते दोरखंडवालं केलं पाहिजे. तो मला म्हणाला की नाही, आधी खालच्या घे मग वरच्या घे. म्हटलं मला माझ्या पद्धतीने करू दे, चुकलं तर चुकलं पण ट्राय तर करूया. आणि ते चुकलं. मग तो म्हणाला की तुझी दुसरी वर्क झाली, पहिली नाही, पहिली बघ तू पुढे गेलीस, आपटलीस. म्हटलं करेक्ट, ते जरा चुकलं माझं. पण मी माझ्या माझ्या गोष्टी केल्या आहेत. अपूर्वा आणि अक्षयच्या बाबतीत माझं लोकांना कुठे गफलत झाली हे मी सांगू शकते. ते दोघांना जोरात बोलायचे, ते दोघं स्वतःचं म्हणणं सतत मांडत राहायचे. मला नाही होत स्वतःचं म्हणणं मांडत बसायला. स्वकौतुक मला कधीच नाही जमलं आहे. मी करते, तुम्हाला दिसतं, तुम्ही केलं, मी ॲक्सेप्ट करेन. पण मी तेच 10 वेळा सगळ्यांना जाऊन सांगणार नाही की मी केलं मी केलं मी केलं, जे माझ्या बाबतीत कमी पडलं असं मला वाटतं. किंवा कुठलाही भांडणाचा मुद्दा झाला, जर मी एक मुद्दा म्हणाले की सॉरी राखी, तुझी चपाती मी करणार नाही, जर का तू घरातलं सगळं जेवण करू शकते, काम करू शकते, तरच तुझं ऐकलं जाईल. पण पर्सनल काम तुला करावंच लागेल, आणि तुझं पर्सनल काम केलं म्हणून तू घरातली कामं करशील असं असेल तर मी नाही ऐकणार. हे मी वाक्य म्हणेपर्यंत जर ती नाही चालणार राखी, तू तुझं कर, तुझं नाही केलं तर मी नाही ऐकणार, या आवाजात माझा आवाज जर दाबला गेला आहे असं जर झालं आहे, तर तो माझा प्रॉब्लेम नाही आहे. मी माझा आवाज चालूच ठेवला होता, मी माझं वाक्य बोलतच होते, तुमच्यापर्यंत पोचलं नाही कारण तिचा आवाज मोठा होता. आज जर मी त्या ग्रुपमध्ये नसते, मी दुसऱ्या ग्रुपमध्ये असते, ती माझ्या बाजूला उभी आहे, मी माझं म्हणणं म्हणते आणि त्यावेळेला ती पण ओरडली आहे, तर ऑब्व्हियसली तुम्हाला तो आवाज ऐकू गेला. पण असं नका म्हणू की मी माझं मत मांडलंच नाही. तुमच्यापर्यंत नाही आवाज गेला ना, पण मी मांडत होते ना मत. जसं तुम्हाला प्रसादचे अनस्पोकन वर्ड्स कळतात, तो नाही बोलला हेही तुम्हाला कळतं. मग मी व्यक्त झाले हे का नाही कळत? मी ते करायला हवं होतं का की इक्वेशन आहे तरी पण वेगळी राहून अपसेट आहे, शांत आहे, दुःख व्यक्त करते, मी एकटी आहे घरात, हे मी एअरटेल बूथमध्ये सांगितलं. फक्त मी नाही घरात त्याचं बाजारीकरण केलं आणि मी खरंच एकटी होते. मी एकदा तरी म्हणाले का की माझ्या सपोर्टला बाबा अपूर्वा आहे, अक्षय आहे? एकदाही नाही म्हटलं. मी जिथे माझ्या स्वर्गवासी आजोबांना हेच म्हणाले की मला नाही येत कौतुक करायला, मला नाही येत भांडणात, मी किती ग्रेट आहे हे सांगता, हे चुकलं का माझं? मी अपेक्षा केली की यावेळी बिग बॉसचा जो कोणी विनर असेल तो प्रामाणिक असेल, जो कदाचित बिग बॉसला जो टॅग आहे ना की भांडण, वाद, तंटे, अग्रेशन, याच्यातून मी किती इंडिव्हिज्युअल आहे हे दाखवणं, मी तो टॅग पुसायचा प्रयत्न करत होते. माझं चुकलं. आता नाही या घरात येणारी कुठली नवीन वाईल्ड कार्ड एंट्री किंवा नवीन सदस्य म्हणणार की बाबा शांत नाही राहिलं पाहिजे या घरात, वाद संवादाने नाही सुटत या घरात. इथे वादच लागतो, वादाला वादाला महावाद लागतो. जिथे तुम्हाला वाटत होतं की मी वीक टीम जॉईन करायला हवी होती, मला वासरात लंगडी काही शहाणी नव्हतं व्हायचं, हा खूप कठीण निर्णय होता की स्ट्रॉंग टीमबरोबर आपली जागा निर्माण करणं, स्ट्रॉंग टीममध्ये, त्या टीममध्ये मी अशी जागा निर्माण केली असती त्यांच्या टीममध्ये पण आणि तुमच्या मनात पण. मी स्ट्रॉंग टीममध्ये राहून माझी जागा निर्माण केली. त्यांच्याबरोबर असतानाही तुम्हाला टास्कमध्ये मी जास्त खेळताना दिसले, कारण मी इंडिव्हिज्युअल होते, आहे आणि राहणार. फक्त तो चष्मा काढा, एकदा नीट पुसा आणि परत घाला. आणि प्लीज पक्षपात करू नका लाडका सदस्य निवडताना, एवढंच म्हणेन. थँक्यू. थँक्यू सो मच.